महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक पथकानं शहराच्या विविध भागात मोर्चा वळवून अतिक्रमणाच्या विळख्यातून रस्त्यांची सुटका केली महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीनं जुनापणनाका येथील अवंतीनगर तसंच सत्तरपूट रोड नजीकच्या मस्जिद परिसरातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली दोन सत्रात दोन ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत दोन खोके चार चाकी पाच गाड्या तसंच इतर साहित्य जप्त करण्यात आलं सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अतिक्रमण हटाव मोहीम चोरात सुरू आहे अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या माध्यमातून रस्त्यावर अडथळा ठरणारं अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात येत आहे शहरातील गजबजलेल्या बाजारपेठा आणि मध्यवर्ती चौक या ठिकाणी नियमितपणे ही कारवाई करण्यात येत आहे दरम्यान शहरातील सत्तर फूट रोड नजीक असलेल्या मस्जिद परिसरातील रहदारीस अडथळा ठरणारे आणि फुटपाथवरील अतिक्रमण काढण्यात आलं येथील दुकानासमोर अतिक्रमण करून बांधण्यात आलेले कट्टे फर्शीकरण जेसीबीच्या साह्यानं जमीन दोस्त करण्यात आलं दुकानासमोरील फलकही हटवण्यात आले या परिसरातील दोन खोके आणि चार चाकी दोन गाड्या जप्त करण्यात आल्या दुसऱ्या सत्रात अतिक्रमण विरोधी पथकानं जुना पुणे नाका येथील अवंतीनगर रोड लगत फुटपाथवर करण्यात आलेलं अतिक्रमण काढण्यात आलं या परिसरात खोके आणि चार चाकी गाड्यांचं अतिक्रमण झाल्याचं दिसून आल्यानं कारवाई करण्यात आली अतिक्रमण केलेल्या चार चाकी तीन गाड्या आणि इतर साहित्य पथकानं जप्त केलं दरम्यान अशाच पद्धतीची कारवाई ही जोडबसवांना चौकात देखील करण्यात आली येथील अतिक्रमणही हटवण्यात आलं